विद्यार्थी मित्रांनो नमस्कार कसे आहात मजेत ना व्हेरी गुड मजेतच असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आपण पर्यटन हा पाठ शिकत असताना पर्यटनाची व्याख्या बघितली पर्यटनाचे प्रकार बघितले आणि आता विकास मग पर्यटनाचा विकास म्हणजे काय एखाद्या ठिकाणी जर आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी वाहतुकीची सुविधा आहे का प्रवासामध्ये सुरक्षितता आहे का त्याच्याबरोबर सुखसुई आहेत का किंवा त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करतो त्याचबरोबर प्रवासामध्ये स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे का त्याचबरोबर पर्यटकांमध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत का जर दिव्यांग आपल्यासोबत दिव्यांग व्यक्ती पर्यटनासाठी येत असेल तर दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार आपण पर्यटनाच्या विकासामध्ये केला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा त्या ते ठिकाणाचा पर्यटनाच्या बाबतीमध्ये विकास खऱ्या अर्थानं होईल मग आति ऐतिहासिक जर वारसा असतील तर त्या ऐतिहासिक वारसांची देखील काळजी घेणं आपलं काम आहे आणि ऐतिहासिक वारसांच्या ठिकाणी आपण बऱ्याच ठिकाणी बघितलं असतं मित्रो गड किल्ल्यांवर जातो आपण किंवा इतर देवी देवतांच्या मंदिरावर जातो त्यावेळेस काय असतं कोणत्या तरी दगडावर कोणत्या तरी भिंतीवर काहीतरी ठळक रंगाने किंवा अक्षराने काहीतरी विचित्र विचित्र नावं लिहिली जातात आणि म्हणून त्या पर्यटनाचं जे आहे ते विद्रुपीकरण होतं आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या भिंतीवर लिहिलेलं असतं किंवा त्या ठिकाणी झाडं असतात झाडांवर काहीतरी चित्र काढले असतात झाडांना कोरलं जातं तर त्याचबरोबर आपण ज्या ठिकाणी पर्यटनाला जातो त्या ठिकाणी ज्या ख खात असतो अन्नपदार्थ घेतो तर त्याचे रॅपर्स कागद किंवा डिशेस हे त्याच ठिकाणी सोडले जातात पाण्याच्या बॉटल्स तर यामुळे काय होतं या पर्यटनाच्या स्थळाचं विद्रुबीकरण होतं आणि मग विद्रो त्या ठिकाणी जर असुविधा असली अस्वच्छता असली तर तुम्ही तरी त्या ठिकाणी जाणार का तुम्ही सहज म्हणाल चार लोकांना सांगाल की बाबा रे मी या ठिकाणी गेलो होतो त्या ठिकाणी ना खूपच घाण आहे अस्वच्छता आहे स्वच्छता गृहाची सोय नाही राहण्याची सोय नाही खाण्यापिण्याची सोय नाही मग अशा वेळेस जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी आपण हे करायला नको आणि त्याचबरोबर जाग जागतिक स्थळाचा जर विचार केला के तर एखाद्या मला विदेशामध्ये जायचं आहे किंवा विदेशाच्या लोकांना या ठिकाणी यायचं आहे तर त्यांच्या भाषेमध्ये त्यांना त्या गोष्टी कळल्या पाहिजेत म्हणजे द्विभाषिक आपली भाषा आणि त्यांची भाषा समजून घेण्यासाठी मधले माणसं आपल्याला हवी आहेत त्याचबरोबर पुस्तकं हवीत नकाशा हवेत आणि इतिहासाची माहिती देणारे माहितीपट देखील पाहिजेत किंवा ज्या ठिकाणी पर्यटन विदेशी पर्यटन येत असतात किंवा आपण जात असतो त्या ठिकाणी आपल्यासोबत आपल्याला घेऊन जाणारा एक गाईड असावा किंवा जो ड्रायव्हर आहे आपल्या गाडीचा त्या चालकाला आपली भाषा समजावी आणि त्याची भाषा आपल्याला समजावी या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला द्विभाषिक प्रशिक्षण जर त्या चालकांना जर दिलं तर त्या ठिकाणी पर्यटनाचं काम नक्की होईल आणि पर्यटनाचा विकास हा होऊ शकतो बघा आपण आता इतिहासामध्ये पर्यटनाचा विकास बघतो हो, आहोत आणि या विकासानंतर मग पुढचा मुद्दा आपला असा येतो जे ऐतिहासिक स्थळ आहेत त्यांचं जतन आणि संवर्धन करणं मग आपल्या देशाला प्राचीन मध्ययुगीन अर्वाचीन ऐतिहासिक अशा स्थळांचा जर वारसा लाभला आहे आणि मग अशा स्थळांचा वारसा लाभल्यानंतर आपण त्या ठिकाणी त्यांचं संवर्धन करणं नैसर्गिक पद्धतीने जे काही मानवनिर्मित किंवा सांस्कृतिक जे पर्यटन स्थळ आहेत त्यांचं संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारी देखील आपली आहे आणि मग आपण जेव्हा दोन अर्थानं जेव्हा आपण त्या ठिकाणी संपूर्ण भारतामध्ये जर आपण पर्यटनस्थळांचा विचार केला तर त्या ठिकाणी भारतामध्ये ताजमहल आहे जंतर मंतर आहे वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या आहेत आणि अशा बरेच ठिकाणचं आहेत महाराष्ट्रामध्ये देखील अजिंठा वेरूळ लेणे घरापुरी आहे, आहे, आहे एलिफंट आहे शिवाजी महाराजांचे एक बरेचसे गड केले आहे रेल्वे स्टेशन आहे पश्चिम घाटातले पठार आहेत या सगळ्यांचा जर विचार केला तर आपण त्या ठिकाणी त्यांचं ते जतन आणि संवर्धन केलं पाहिजे कारण ऐतिहासिक वारसा लोकांना बघता यावा ऐतिहासिक वारसा लोकांनी अनुभवा आणि त्याच्यातून इतिहास समजून घ्यावा हे पर्यटनाचं खास करून महत्त्वाचं कारण असतं आणि या ठिकाणी जागतिक स्थळाचा जर आपण विचार केला तर मग त्या ठिकाणी देखील जगभरातील पर्यटन हे ये आपल्याकडे येत असतात आणि आपण त्या ठिकाणी जात असतो मग भारतामधील एखाद्या स्थळाची जर निवड त्यांनी केली तर आपली छाती अभिमानाने भरून येते नाही ये माझं भारतातलं आहे माझं आहे आणि मग जेव्हा माझं म्हणून आपण म्हणतो त्यावेळेस आपली जबाबदारी जास्त वाढते मित्रो सहलीच्या निमित्ताने आपण ठिकठिकाणी जातो आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या परिसरामध्ये आपल्याला काहीतरी खडून लिहिलेलं असतं किंवा रंगाने रंगवलेलं असतं चित्र विचित्र असतात आणि सध्या जर म मुलं मुली किंवा सहलीमध्ये जाणारी जे लोकं आहेत ते विक्षिप्तपणे जर वागत असतील गुटखा पान खाऊन जर कोणत्या ठिकाणी थुंकत असतील तर त्या पर्यटनाचं विद्रुपीकरण होतं आणि विद्रुपीकरण झाल्यानंतर त्या पर्यटनाला काही अर्थ राहत नाही मित्रो आणि म्हणून स्वच्छता राहिली पाहिजे आणि आपल्या देशाची प्रतिमा ही सर्व दूर चांगल्या पद्धतीने गेली पाहिजे आणि म्हणून आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मी पर्यटनाच्या स्थळाचा एक स्वच्छता राखीन किंवा त्यांचा मान राखील कोणत्याही ऐतिहासिक वास्तूंचं विद्रुपीकरण करणार नाही असं जरी प्रत्येकानं ठरवलं तरी पर्यटनांचं जतन आणि संवर्धन हे झाल्याशिवाय राहणार नाही मित्रो आणि मग म्हणून आता आपण पर्यटनाचा विकास आणि पर्यटनाचं जतन आणि संवर्धन हे समजून घेतल्यानंतर पुढच्या भागामध्ये आपण पर्यटनाच्या व्यवसायाबाबतीमध्ये ज्या संधी आहेत त्या समजून घेणार आहेत मित्र तोपर्यंत नमस्कार